अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना, विमा योजना, आरोग्य योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील यूट्यूब पोर्टलला शासकीय मान्यता, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले, मारहाण, धमकी, खंडणीसारखे गंभीर गुन्हे असलेल्या पत्रकारांच्या संदर्भात स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी, यासह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन, उपोषण, निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही। महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन घेत जिल्हा परिषद येथे उपोषण करण्यात आले। पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन, प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचे राज्य सरकारवर टीकासत्र। महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस होणारे हल्ले, धमकी, मारहाण, त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्याची टीका प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सर्वदे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, सोलापूर शहराध्यक्ष राम होंडारे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात, दैनिक आपतकचे संपादक प्रसाद जगताप, दैनिक आपतकचे कार्यकारी संपादक शाहनवाज कंपली, इस्माइल शेख, राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजचे संपादक मोसिन बागवान, डीडी पांढरे, ब्रिलियंट टाइम्सचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अन्सार तांबोळी, मोहम्मद इंडिकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण सिद्धगिड्डी, साप्ताहिक फुलेवाचचे संपादक अशोक ढोणे, सिद्धेश्वर पुजारी, कुणाल धोत्रे, दिव्य न्यूजचे संपादक मुन्ना पठाण इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेली 8 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमकपणे आंदोलन, उपोषण, निवेदन व पत्रव्यवहार राज्य सरकारकडे करत आहे। पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला पूर्वीप्रमाणे जाहिराती, पत्रकारांसाठी आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता, यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती गेली अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करत आहे, परंतु या राज्य सरकारला पत्रकारांचा विसर पडलेला आहे। म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 9 ऑगस्ट म्हणजे क्रांतीदिनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही उपोषण करत आहोत। राज्य सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अतिशय जटिल आणि गंभीर होत आहेत। राज्य सरकारने पत्रकारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत, एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो। धन्यवाद।